अये गुड मॉर्निंग दोस्तांनो, अये लका बायकोनी तर आज नवीनच नाटक केलं गड्या चालू. बाहेरच चलू होय आज. कुणीतरी यांच्या टकोऱ्यात घातला खेळ, 50 रुपयाने गॅस मागला, धचक्याला चुलच बाहेर. शेट म्हणतात आला का, तुमच्या काळात नव्हता गॅस, तुम्हाला काय कळणार आहे डोंबल गॅसच. आमच्या काळात बघा, आम्ही 300 रुपयापासून 1150 गेला तरी गॅसचा स्वयंपाक खातोय. म्हणजे बघा, नात करायचा नाही. तुला काय माहिती, 300 रुपयापासून गॅसची टाकी होती. पण आता काय मागलंय त्यांना बी माहिती, अन्न पाणी तर खायला लागतंय यांना, खाते तिचट शिजवून. मग तू ही आयडिया काढली ती ओके झालं. आपल्याला नको 1150 गॅस नको. शेटच्या काळा सारखं लाकडं फोडून स्वयंपाक केलेला बरा. काल ऊन बी कर निस त्या वाकरीच नाही, काल ऊन बी कर त्याच्यावर काय चिक्या. आता बघ तू द्राक्ष दिलेली खाऊन खाऊन कटाळी अशी उन्हात वाळाय घातली. म्हणजे यांना कसं आहे माहितीये का, काय म्हणला चिके, दिवा अजून चितुक खाऊन दे झाला चितुक. असू दे, झाली सकाळ. आता बायको चाललाय स्वयंपाक, बघ तू माझा काम धंदा रानातला. काय म्हणती, आता वरली होती तशी ओरट. मग जातो, हा ओरट चल. हा चालू करून काय लय ओ माझ्या जीवाला तारास. कशी हसत चालली बघितली का, बायको देखता पचका करते माझा, बायको देखता. जाऊन दे आता येतो मोटर चालू करून. चाललंय तिजं बी आता रानात जायची तयारी, गुरांना खाया पाणी करायची. आता मला आता सांगितली दिली ऑर्डर, जा मोटर चालू कर म्हणल्यावर आता जायलाच लागेल मला. अरे मला मिरचीला औषध मारायचंय. बर बर, ओके ओके, मारतो मारतो. पै आलो राव टेंकाव, काकीनी शिव्या देऊन लावलंच राव टेंकाव. हाय गज भरलेलं आहे, जेवढं उपसतं तेवढं पाणी लगेच आपण टाकतो भवनगरचं इकडून सपाक दिसून. आता काय झालंय, हे टँक मागच्या व्हिडिओमध्ये दावले, बऱ्याचशा कमेंट आलते की दादा कागद टाक टँकला. पण भावांनो, हे टँकच असा आहे की पाषाणाचा, की ह्याच्यातनं एक ठेमही पाण्याचा आटत नाही, एक ठेमही प्युअर पाषाणाचा टँक आहे. मग त्याच्यामुळे ह्याला कागदाची गरज नाही. आणि खाली एवढा खोल आहे की आत्ता जरी ह्याच्यात इथून पुढे जरी मी एक टिपका जरी पाण्याचा नाही ना टाकला, तरी मला हे पाणी 3 महिने जातं, एवढा खोल आहे खाली. कारण आपलं घरचं ब्लॅस्टिंग असल्यामुळं आणि पाहुण्याचं पॉकलेन होतं, डिझेल टाकून आणलं होतं. मग त्याच्यामुळं आपण भरपूर खोल नेलेलं आहे, आपला खर्च वाचला होता त्या काळात, म्हणून भरपूर खोल नेलेलं आहे. कमीत कमी एक 55 ते 60 फूट खोल आहे एवढं ही समजा, एवढा अख्खा टँक एक 60 फुटाच्या आसपास खोल आहे. त्यामुळे पाणी भरपूर आहे. त्यामुळं मला का नाही, जर इथून पुढं पाणी ह्याच्यात नाही पडलं ना, तरी मला पाऊस पडस तो पाणी पुरतं. त्याच्यामुळे ह्याला कागद टाकला नाही. चालली गुगल टाकाव 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 घरात माळाला हिंडून. आणि ज्या दोन्ही नवीनच प्रोजेक्ट आज सकाळपासून चालू केला आहे, 50 रुपयाने गॅस मागला, तिला भयंकर धक्का बसला की एकाच दिवसात डायरेक्ट चूल सरपान भाकरी ओके मध्येच समज. पोरांना बसाय बाहेर मजा वाटते, हवेला चुलीच्या गडाला ते निवांत बसले ते गोल्याने आला की उशीला टेकान देऊन अख्ख्याच फिरू धडाका लावला आहे. शाळेत बहुतेक उपाशी ठेवला, भात नाही का मिळला, फिरू लावलाय सपाटा. हा पोट दुखतोय तरी खातय ना, त्याला दवाखान्यातच न्यायचा नाही. आता दवाखान्यातच न्यायचा नाही त्याला. म्हातारा झाले ग, पोट चोळ म्हणतोय ना. आता कोणाचं ऐकायचं, हा तुझं काय म्हणणं आहे बोल. पोट चोळून घेतोय रे. हा मग असू दे, कोळसा साठवून ठेव, कोळसा लय माग विकतोय, विकायला होईल कोळसा. असू दे, काकी कुठे शेटला तर यावेळेस गार लागायला लागला आमच्या. लगेच सपक्याला बघा शेटर बिटर घालून समजा ओके मध्येच निवांत. आता नाही काय त्यांना, ते त्यांच्या नादात येत. इतर काय राव उठा नाही घडी, काय घडी काय ती बायला म्हणायचं, काय म्हणायचं काय कळा नाही. माझं डोकं बंद पडलंय गड्या, 2 महिने होऊन गेलं एका जाग्यावर बसले. त्याच्या खालची अंडी फक्त एकच अंडे, बाकीची सारे कुत्र्यांनी खाल्ली.
ती काय उठायला तयार नाही काय. कुठली मेंढर ही? जुन्या काळात मेंढर राखलेल्याचा परिणाम बघा. त्यांना अजून बी टकोऱ्यात मेंढरन शेड कोंडल्यात कोंडल्यात तिकडे जुन्या घरी कोंडल्यात. अहो कोंडल्यात अन्नाने आणले चारून दिवसभर माला कोंडले दिदी. आता कोण मला ही चालेल म्हणून विचार. नाही नाही कोंडले दिदी, नका टेन्शन घेऊ, कोंडले दिदी. हा मग त्यांच्या होला हो करायला लागतं. मग नाही कसली मेंढर कुठली मेंढर म्हणले की मग ती स्वतःच उठून बघाया चालायला लागतात. मग त्यापेक्षा आपण म्हणायचं कुंडली है का नाही. हा मग आपणच म्हणायचं कुंडली. आता कुठं मेंढरन करड बघाय नाही तर एक दोन आहे ती बी घरात बांधलेली असते. ती पंप भरून केला रेडी. आता मिरचीला औषध मारायचं या घेतो मारून. आता औषध बघा झालं लगेच 10 मिनिटात तर औषध मारून काढलं. किती एक पंप बी लागला नाही तो एकातला बी शिल्लक राहिलं. कागद बी धुऊन निघला, रोप बी धुऊन निघली. समजा झालं काय झालं या. हे आसपास जे दिसतंय का इकडं नाही झाड हे का इकडून असे इकडून इकडून घ्यावडा अशा होगा. ह्याच्यामुळे यारवाळी छाला का नाही व्हायरस म्हणजे हे आलं थोडक्यात थ्रिप्स आलं. थ्रिप्स आलं की थ्रिप्सने व्हायरसचा थोडासा झटका दिला. 4-2 रोपं गावली गावली की ताबडतोब ॲक्शन घेतली. आता औषध बी आणलं लगेच मारून बी काढलं. असं द्या आता हे जर औषधाचं लपड मागं चालू झालं आणि ड्रिंचिंगचं चालू झालं. आली बाबा दाऱ्यावर येता येता सरपान आणली. आता काय सासू सुनाने निभार तडूकच लावला ह्याच्यावर. काय म्हणायचं हे जाऊ चुलीव स्वयंपाकाला 50 रुपयांनी गॅस मागला आज. वाले अवघडे असं दमल्याची ल चहा पाजरा तिला चहा पाच चल लवकर.